हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल SM ट्रॅव्हलरमध्ये. आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस आणि आज आपण जाणार आहोत लालबागला, लालबागचा विसर्जन सोहळा एक्सप्लोअर करायला. बनून राहा शेवटपर्यंत फ्रेंड्स. तर आत्ता आपण आलो आहे चिंचपोकळीच्या एरियामध्ये. हा आहे चिंचपोकळीचा दरबार आणि समोरच तुम्ही बघताय कॉटनचा राजा निघाला आहे विसर्जनासाठी. आणि थोड्याच वेळात आपण चिंचपोकळीच्या दरबारात एंटर करणार आहोत. त्याची जी कमान आहे त्याच्या आतमधून चिंचपोकळीचा विसर्जन सोहळ्यासाठी मार्गस्थ झालेलाच आहे चिंचपोकळीचा चिंतामणी. आपण लवकरच तिथे जातोय. बघू शकता कॉटनचा राजा विसर्जनासाठी निघाला आहे. सगळ्यांच्या तोंडात आणि मुखात एकच आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता आपण आलेलो आहोत चिंचपोकळीच्या दरबारात. राजा निघालेला आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी. हे 103 वर्ष चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. या चिंतामणीचं वैशिष्ट्य म्हणजे जी विसर्जन मिरवणूक निघते त्या मिरवणुकीत भजनं गायली जातात. बँजो आणि डीजे नसतो, ढोल असतात आणि त्या ढोलाची साथ द्यायला भजनं असतात. मित्रांनो एन्जॉय करा विसर्जन मिरवणूक. बोला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा डीजे. इथून निघून आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. मुंबईचा जो राजा आहे तो पण निघालेला आहे. तर मुंबईच्या राजाचं विसर्जन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक आपण लवकरच बघणार आहोत. शेवटपर्यंत असंच बनून राहा मित्रांनो. आपण बघू शकताय मुंबईचा राजा येऊन पोचला आहे श्रॉफ बिल्डिंगच्या पुष्पवृष्टीच्या इथे. श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी एकदम खास मानली जाते. आपण बघू शकता प्रत्येक चॅनलवर फक्त श्रॉफ बिल्डिंगची पुष्पवृष्टी दाखवतात. खूप वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे मित्रांनो, तीच पुष्पवृष्टी मुंबईच्या राजावर. मुंबईच्या राजाचा विजय असेल. मुंबईच्या राजाचा दुसरं खासियत म्हणजे 22 फुटी बाप्पा. हाच 22 फुटी बाप्पा यंदा साकारला आहे.
अतिशय सुंदर आणि प्रलोभनीय अशी मूर्ती बाप्पाची आज गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होताना सगळ्यांचे डोळे भावुक, मुखात एकच वाक्य, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या। सो फ्रेंड्स, आपण पुढे कॅप्चर करणार आहोत रंगारी बदक चाळीचा बाप्पा, परळचे बाप्पा आहेत आणि लालबागमधले इतरही मंडळांचे बाप्पा, आणि शेवटला लालबागच्या राजाचा सुद्धा फुटेज घेतलेलं आहे। सो शेवटपर्यंत बनून राहा आणि एन्जॉय करा व्हिडिओ फ्रेंड्स। थँक्यू।
आय होप तुम्हाला हा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल, हे बाप्पाचं विसर्जन तुम्हाला जर का आवडलं असेल, तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.